आई चालली फार्म हाऊसवर. चलो काळजी घे, पाणी बिणी पी भरपूर. नाश्ता झाला ना? आज आम्ही वहिनीकडे मस्त नाश्ता केला, कांदे पोहे. चलो बाय. नको वा, नायसाने त्या दिवशी हे आणलं डी आय वाय मधनं. ते छोटे छोटे 3 डायनोसॉर झाले आणि त्याच्याबरोबर हे आलंय. तिने मस्त कलर केलंय, पण तो अजून व्हाईटच दिसतोय बाबू. हे बघ, मी करू थोडस कम्प्लीट नीट. दे तो हे नॅपकिन दे. मी तुला बोलली ना नॅपकिन वर सोक कर त्याला. ब्रश पण एवढा छोटा आहे. किसका आंटी? नहीं अभी स्कूल चालू होगी, अभी छुट्टी है उनके घर पे, शादी है. हाँ आज 2 तारीख है. सो डी आय वाय स्टोरमध्ये असे तुम्हाला खूप वेगवेगळे गोष्टी मिळतील मुलांसाठी. नायसाला पेंटिंग हे भरपूर आवडतं, म्हणून जेवढं आणेल तेवढं कमी आहे. अँड शी जस्ट कुठे ब्राऊन नाही आहे ना? असू दे, दुसरा कर. तू नायस इथे बघून करते. ग्रीन केला, आता रेड कर. रेड आणि सुकू दे. सगळ्यांना एका वेळेस एकदाच करायचं तुला पेंट. बघ पहिले काय करायचं, वरचं सुकून द्यायचं, मग वरचं सुकलं की त्याला उलट करायचं आणि मग खालचं करायचं पेंट. मग दोन्ही साईडचं पेंट होणार. ओके रेडी. वा, हात नको लावू. सुकू दे बाबू, तुझ्या हाताला बघ परत लागलं. आणि ह्याला नको लावू चेअरला आपल्या. व्हाईट होतं आणि त्याला कलर खाल्लाय. नाही ते झाले. पोहे स्पेशल आज नाश्त्याला आलेले तुमच्याकडे डॉक्टर. इंजेक्शन दिलं दादांना आणि त्याच्यानंतर पोहे. ट्रीट पोहे ट्रीट आहे का पोहे? मला काय देणार? आमचंच डायलॉग आम्हाला मारतायत तुम्ही. काय म्हणताय? अलिबाग वहिनी माझ्या पार्टीचा आहे ना, ह्यांच्याकडून वेगळं काहीतरी. हो ना, वहिनींनाच कामाला लावले. सकाळी पोहे बिहे करायला लावलेत. पुढे हे काय कोणाला आहे? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू रचनाज एव्हेंजल वर्ल्ड. मी आहे सनी अँड येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. सो आल्याला मी गेलो, आमचे 2 पेशंट्स होते. एक समोर छोटं बाळ आहे त्याला बघायला, नंतर आमचे बाजूचे म्हणजेच दादा आणि वहिनी त्यांना भेटायला गेलेलो, म्हणजे दादाला एक इंजेक्शन द्यायचं होतं. सो मस्त मग तिथेच नाश्ता झाला, चहा पाणी सगळं झालं. आणि येस नायसा चालली आता भू बाबांना सोडून चालली. ती बाबा पण आले असते, पण बाबांना जायचं क्लिनिकला. मस्त बॅग आहे ना, मला पण आवडली. आता ते स्कूल मध्ये त्यांनी सांगितलं ना सेपरेट बॅग पाठवायची, इथे बघ ना, इथे छान आहे. तसं शूज ठेवायला आहे खालच्या सेक्शन मध्ये, म्हणजे कपड्यांबरोबर मिक्स नको व्हायला. इथे ग्लेअर्स ठेवायला आहे, इथे कपडे ठेवायला आहे. आणि आतमध्ये एक अजून एक प्लास्टिक सारखं त्यांनी ठेवलंय, म्हणजे ओले कपडे तिथे इझिली ठेवता येतील आणि सुके कपडे एका साईडला. जे ही अमेझॉनवरनं मागितले, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, जाईन तेच तुम्हाला कोणाला हवे असेल तर. आजकाल काय काय नवीन नवीन आलंय, स्विमिंग बॅग वगैरे म्हणजे असेल कदाचित आधी, पण मला एवढी आयडिया नव्हती. जेव्हापासून आता नाहीसा जास्त स्विमिंग मध्ये, म्हणून आम्हाला आयडिया येत आहेत की अशा पण गोष्टी आहेत. चला फायनली मी रेडी झालो आहे आणि चाललो आहे आता क्लिनिकला.
येस, लाईफ इज ब्युटिफुल आणि आयुष्य खूप लहान आहे, आयुष्य खूप छोटं आहे. सो लिव्ह ईच अँड एव्हरी मोमेंट. आणि ज्या आपल्या आयुष्यात प्रायोरिटीज आहेत आपल्याला माहिती असेल तर आपण अजून लाईफमध्ये फोकस राहू. आणि येस, आयुष्य छोटं आहे तर आपण या काय म्हणतात लोकांना जज करणं हे सोडून दिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण इझी लोकांना जज करतो आणि दॅट इज नॉट गुड. म्हणजे आयुष्यात आपल्याला खूप काय करण्यासारख्या गोष्टी आहेत. अदर दॅन जजिंग अँड वेस्टिंग युअर टाईम, मला असं वाटतं की लोकांनी चांगल्या ह्याच्यात इन्व्हेस्ट केलं पाहिजे आपलं टाईम. आणि येस, आयुष्य मस्त जगा, आनंदात जगा आणि लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट, एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट. सो चलो लेट्स गो. एकदम शांत आहे. नाहीस आणि रचना गेले आहेत स्विमिंगला, आई गेली आहे फार्म हाऊसला, मी चाललो आहे आता क्लिनिकला. सो घर एकदम शांत आहे. वाव, ये कम फास्ट. हिरोईन जा उतर. रस्ता आतमध्ये नको जाऊ बाबू, या साईडला ये. नाहीस तिला खेचू नको बाबू. एकदम बिचारी मगाशीच निघत होती बाहेर. नाही बाबू, सो नायसाचं मस्त स्विमिंग झालेलं आहे आणि मी इथे तिला खालीच आमच्या इथे आहे तिथेच मी तिला आंघोळ घातली आहे आणि मी मंजिरीने मस्त पनव करून आणलेलं आहे. स्वतः वरती जाते टेस्ट करते. ती मला म्हटले की फर्स्ट टाईम तिने बनवलं आहे. झालं, आता थकली नाही सर. चला आता भूक पण लागली असेल. लेट्स गो. फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. नायसाने फुल एन्जॉय केलं पूलमध्ये, एवढं छान वाटत होतं. माझी पण एक मिनिटासाठी अशी इच्छा झाली की मी पण जाऊ, पण मी मला नाही एवढं आवडत. पण नायसाने फुल एन्जॉय केलं. ऑराला सुद्धा बोलवलं कारण स्कूल्स अजून यांचे स्टार्ट झालेले नाही आहेत, म्हणून मग तिने सुद्धा खूप एन्जॉय केलं. मग थोड्या वेळानंतर मंजिरी पण आली, जसं की मी तुम्हाला सांगितलं तिने पण दिलेलं आहे. आज सकाळी मी लवकर उठलेली, म्हणजे मला जाग आली. आता मला सवय झाली आहे की ती लेट झोपली तरी माझे डोळे उघडतातच, म्हणून लवकर उठली. मी मस्त वॉकला गेली कारण आज श्रुतिका बरोबर वर्कआउट नव्हतं, म्हणून मग आता ठरवलंय की एक दिवस वर्कआउट एक दिवस वॉक असं ठरवलं आहे. जोपर्यंत नायसाची स्कूल स्टार्ट नाही होत, कारण नायसाची एकदा स्कूल चालू झाली की मला हे सुद्धा जमणार नाहीये, म्हणून मग मस्त वॉक करून आली. मग बाजूला तुम्ही पाहिलं बहिणींकडे नाश्ता झाला आज. आणि जाण्याच्या आधी हरभऱ्याची उसळ ही मी केलेली, आता भात करते, बटाट्याची भाजी करत ठेवते. हा जो केटल आहे हा मला एवढा युजफुल झालेला आहे, अगारूचा केटल आहे. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला दाखवले, यावेळेस जेव्हा आम्ही ट्रॅव्हलिंगला गेलो तेव्हा मी विसरून गेली की हे घेऊन जायला पाहिजे होतं, कारण ह्यात सगळं काही कुक होतं. पण तिथे ऑफकोर्स होतं ते काय म्हणतात किचन, आमच्याकडे रेडी किचन होतं, बट नाही बोललं तरी भांडी कमी पडत होती आम्हाला असं एका पॉइंटला वाटलं. म्हणून हे खूपच सोपं झालेलं आहे. यात मी ह्याच्या आधी मॅगी सुद्धा बनवली आहे,
अंडी उकडते मी यात आणि बटाटी उकडते. सो ह्याच्यावरती त्यांनी हे सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. ट्रॅव्हलिंगसाठी खूपच कन्व्हिनियंट आहे कारण छोटंसं आहे, कॉम्पॅक्ट आहे, इझिली कुठेही आपण गाडीत आपल्या ठेवून घेऊन जाऊ शकतो. सो बटाटी आता उकडून घेते. काय करते मेकअप बघ, न्यू स्टाईल ऑफ मेकअप. दिस इज नॉट गुड. नाईस बघ ना, सगळं ते गम नाही लागणार का फेसला. जुलीस लेट जरूर बांगला जेवायचं वॉश करायला लागेल. तुम्ही बाबांना ठेवलेत काय आंबे? मँगो, तुमची मँगो लवर बाबा आणि नायसा मँगो लवर. लावली होती पण काही मॉइश्चर वाढू ठेवला नाही. गरम भाग सगळे येत आहेत. आजी, मोठी आई, आत्तू, अनुदिदी, आरू दिदी आणि वंशू दादा आणि नायसा आणि आई. चल हॅलो. सगळे एकदम आलेले आहेत. हा आमचा किशन कन्हैया. सगळ्या मुली आहेत. चलो लेट्स गो. स्पेशल स्पेशल सगळ्यांचे लाड करणार ना रे बाबा. बघ मामा कसा करतो करशील. देणार सगळ्यांबरोबर फिरायचं ना पहिले दीदी. चल काय घेतलं नायसाने? नायसा बोललेली आई प्रॉमिस मी एकच घेणार फक्त गिफ्ट. नायसा तू टू गिफ्ट. ब्रेसलेट नायसाने काढलेले 2000-3000 गोष्टी. तिला मस्त 150 rupees मध्ये मी कटवलंय. चला चले. बाय नायसा. बाय रू. दीदी काय घेतलं दाखव. दीदीने पण मस्त घेतले मंडाला. मंडाला घेतले दीदी. दमले आमच्या दमल्या मुलांच्या टँट्रम से करून दमल्यात. चला आम्ही मी डोनट दिसलं मला आई आता डोनट खायला. चला चला काय म्हणतात आफ्टर अ लॉंग टाइम पार्टी. कुठे जायचं? चला चलो लेट्स गो.
कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर 89%. आणि मंच तुला पण कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर 91%. लवकरच आमचे रिझल्ट येणार आहेत. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. किती चार चांद लावणार आहे तुला. 12 and 10. पर्सेंटेज मिळाले त्या निमित्ताने पार्टी आहे. नायसा पण पास झाली. नायसा पण पास झाली ना. ज्युनियर KG1. सॉरी KG1. ज्युनियर KG1. यस, बॅक टू होम. नायसाला काय आणि अरुला मस्त मार्क्स मिळाले. आता लवकरच रिझल्ट लागेल अनुचा. सो सुपर एक्साइटेड. बिचारी टेन्शन मध्ये असेल. आम्हाला सगळ्यांना माहिती दिला छान मार्क मिळणार आहे, छान पर्सेंटेज मिळणार आहे. सो इट्स वेटिंग फॉर द रिझल्ट. याच महिन्यात रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. सो येस, भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.